आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्त नाशिक जिल्हा मुकबधीर समर्थन एकता मंचतर्फे मुकबधीर रॅली काढून जनजागृती मोहीम राबवण्यात आली. आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बधिरांच्या सप्त्यासह जगभरात साजरा केला जातो. मुकबधीर व्यक्तींच्या हक्कासाठी आणि भारतीय सांकेतिक भाषांना अधिकृत मान्यता मिळावी आदी मागणी करण्यात आली. सांकेतिक भाषा दिनानिमित्त सर्व मुकबधीर बांधवांनी आज रॅली आयोजित केली आहे जनजागृती मोहिमेसाठी. त्यांचे जे काही अधिकार असतील किंवा जे काही ते प्रॉब्लेम्स दैनंदिन आयुष्यात फेस करतात ते सगळ्या लोकांपर्यंत, सरकारापर्यंत, समाजात पोहोचावे यासाठी त्यांनी आज जनजागृती मोहीम भारतीय सांकेतिक दिनानिमित्त आज ठेवली होती. नाशिक रोड येथील 125 ग्राउंड येथून मुकबधीर रॅली आणि जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती. मुक्तीधाम, बिटको, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाष रोड, महात्मा गांधी रोड परिसरातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. मुकबधीर असोसिएशन नाशिक, डेफ वेलफेअर फाउंडेशन, सोसायटी फॉर एम्पॉवरमेंट ऑफ डेफ ब्लाइंड, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन, डी लाईट फॉर दी फेड फाउंडेशन, जिल्ह्यातील 15 तालुके मुकबधीर संघटना यांचे सहकार्य लाभले. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, नाशिक रोड.